नमस्कार, मी संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमतच्या कोल्हापूरचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सध्या लोकसभेचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सगळीकडे प्रचार यंत्रणा देखील गतिमान झालेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाय वोल्टेज लढत ठरलेली आहे ती कोल्हापूरची. आणि माझ्यासोबत आज या रणसंग्रामामध्ये सहभागी होणार आहेत खरं तर दोन्ही उमेदवारांचे समर्थक, कोल्हापूरचे नागरिक. कारण पुन्हा एकदा पारंपरिक गेल्या वेळची जी लढत होती तीच लढत कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. कोल्हापूरचे सध्याचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचे उमेदवार असणार आहेत आणि दुसरीकडे शिवसेना भाजपचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे असणार आहेत. विशेष म्हणजे अजून शिवसेनेकडून जी घोषणा आहे, अधिकृत घोषणा ती झालेली नाही, मात्र प्राध्यापक मंडलिक यांचं नाव निश्चित समजलं जात आहे. आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीकडून मात्र धनंजय महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आणि हा सगळ्या रणसंग्रामात आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. मी सुरुवात करतोय रामराजे कुपेकर यांच्यापासून. महाडिक समर्थक आहेत ते, काय नेमकं सांगाल, काय केलं खासदारांनी गेल्या 5 वर्षात? गेल्या 5 वर्षामध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अतिशय समाधानकारक असं विकास कामं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहेत. मग त्याच्यामध्ये विमानतळाचा विषय असेल किंवा रेल्वे स्टेशनचा असेल किंवा कोल्हापूर ते वैभववाडीला जाणारा जो रेल्वेचा मार्ग आहे जवळजवळ 3,500 कोटीचा तो आहे, आणि त्याच्याबरोबर ग्रामीण भागात सुद्धा त्यांनी ग्रामीण भागामध्ये लागणाऱ्या ज्या रस्ते लागतात, नळ पाणी पुरवठा योजना लागतात, शाळेला कंपाऊंड्स लागतात, स्कूल्सला कम्प्युटर्स लागतात आणि जे काय विकास कामं करण्यासाठी जे काय करावं लागतं ते त्यांनी सर्व प्रकारे ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून गेल्या 15 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की या कोल्हापूर जिल्ह्यातून तरुण असतील, माता भगिनी असतील किंवा नागरिक असतील हे फार मोठ्या संख्येनं त्यांच्या पाठीशी त्यांना पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहेत. आणि प्रत्येकाचं म्हणणंच इतकंच आहे की धनंजय महाडिक यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून त्यांची समस्या सोडवण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न होतो. फोन केला जातो किंवा पत्र दिली जातात आणि तो माणूस जे कोणी त्यांच्याकडे येईल त्यांच्यासाठी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी खासदार प्रयत्न करतात असं म्हणणं आहे. आपण विरोधकांकडून जाणून घेऊयात, केलाय प्रयत्न खासदारांनी गेल्या 5 वर्षात? हो, बर काम चांगलं केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या संदर्भात काय बोलण्याचं म्हणजे विषयच आहे. बर तुम्ही काय सांगाल, केलेला प्रयत्न? हो, केलेला आहे प्रयत्न. किंवा कुठली कशाची अडचण असली, कोणी असू दे, म्हणजे महाडिक फॅमिली असू दे किंवा धनंजय महाडिक असू दे किंवा अमोल महाडिक असू दे किंवा आमचे राष्ट्रीय सगळे प्रतिनिधी असू दे, सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि धनंजय महाडिक परत पुन्हा निवडून येणार, त्यात काय अडचण नाही आहे कुठल्या. ना ते निवडून येतील असं, धनंजय महाडिक निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? खासदारांनी 1151 प्रश्न मांडले असं ते वारंवार सांगतात, पण कोल्हापूर शहरातला क्रीडा संकुलाचा प्रश्न हा भिजत पडलेला आहे. त्या प्रश्नासाठी राष्ट्रवादीचे क्रीडा सेलच्या अध्यक्षांनी तो प्रश्न मांडला, ते उपोषणला बसले, ते तो प्रश्न शिवसेनेच्या आमदारांनी मांडला पण ह्या खासदारांनी मांडलेला नाही, याचं उत्तर यांनी द्यावा. आणखी काय, आणखी काय प्रश्न झालेले आणि काय प्रश्न? युवकांच्या बाबतीत बघितलं तर कुठलीही प्रश्न म्हणजे कुठलीही समस्या युवकांची सोडलेली नाही. आज ज्यांच्या 7 पिढ्या इथं गेल्या त्या युवकांना 10,000 आणि 15,000 रुपये एक्स्ट्रा मिळते म्हणून तिकडे जावं लागते. आणि हे बघितलं तर एखाद्याच्या घरी कार्यक्रम असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे, त्याला इकडे येता येत नाही. त्यामुळे मला तर क्लिअर सांगायचं आहे की दिल्लीत बसून गड्डीतले प्रश्न मिटत नाहीत, त्यामुळे इथं यावं आणि युवकांची समस्या आपण जाणून घेऊयात. महाडिक गटाकडून क्रीडा संकुलाचा प्रश्न सोडवला नाही, गल्लीत बसून दिल्लीत बसून गल्लीचे प्रश्न सुटत नाहीत असा आरोप आहे. विरोधक काही पण म्हणू देत, पण 1127 प्रश्न मांडून लोकसभेमध्ये ते प्रश्न मांडून प्रश्न उपस्थित करून ते प्रश्न सोडवलेत. विरोधकांकडे मुद्दाच नाही आहे, त्यामुळे ते वैयक्तिक त्यांच्यावर टीका करतायत. आम्ही गेली महाडिक साहेबांना गेले 2005 पासून बघतोय, त्यांनी विविध सामाजिक कार्य केले आहेत, तसे विरोधकांकडे सामाजिक कार्य नाही आहेत, त्यामुळे ते वैयक्तिक त्यांच्यावर टीका करतायत. पण घराणेशाहीचा देखील आरोप होतोय महाडिक यांच्यावर, कारण महाडिक कुटुंबातील आता एक सदस्य आमदार आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य पद देखील त्यांच्याकडेच आहे. नाही बरोबर आहे, कारण सगळ्यांमध्ये महाडिकांच्या सगळ्यांच्या ताकद आहे तशी. आपण आता जर म्हणायला लागले ते की दिल्लीत बसून गल्लीतले प्रश्न सुटत नाहीत, पण एका खासदाराचं काम फक्त मीटर गटर याच्यापुरतं? ते लोक म्हणतायत की गल्लीत बसून प्रश्न सुटत नाहीत, पण मला एकच सांगायचं आहे की खासदाराचं काम हे फक्त मीटर गटर पुरतं नसतं, थोडंसं वेगळं पण असतं. आणि ते सगळे प्रश्न आपल्या साहेबांनी सोडवलेले आहेत आणि कोल्हापूरला साहेबांशिवाय पर्याय नाही हे मी तुम्हाला सांगेन. अगदी, धनंजय महाडिक यांच्याशिवाय पर्याय नाही असं युवती देखील सांगतायत. काय चुकलंय खासदारांचं अजून? खासदारांनी म्हणतात की 3 वेळा संसदरत्न मिळाला, 1151 प्रश्न विचारले जातापर्यंत संसदेमध्ये, पण त्यातनं प्रश्न सुटलेत की ते हा महत्वाचा मुद्दा आहे.
आतापर्यंत 1151 पैकी प्रश्न सुटण्यात घेतली. म्हणतात विमान सुरू झालं, पण परवा आपल्याला माहित आहे की हैदराबादचं टेकअप हे झालं नाही विमान, त्यामुळे प्रवाशांना आंदोलन करावं लागलं. यापेक्षा दुर्दैव आणखीन काय आहे. माझ्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. मला सांगा, धनंजय माडिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमधनं उमेदवारी असतील अशीही शक्यता होती, पण आजही भाजपचे सगळेजण प्रचारात आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत, आणि नरेंद्र मोदींसाठी आज जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी रात्रंदिवस काम करायला आहेत, आणि 100% इथं नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मंडलिक साहेब 100% निवडून येतील, आणि ही खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं, कशात कमी पडलेले आहेत खासदार, विद्यमान खासदार? आता कशात कमी पडले? कोण कमी जास्त हे बघण्यापेक्षा आता आमचं सगळ्यांचं ध्येय एकच आहे की केंद्रात नरेंद्र मोदी साहेब, आणि त्यासाठी इथं संजय मंडलिक यांना आम्ही सगळेजण मदत करणं आहोत. मोदी त्यामुळे आम्ही सगळे महिला काय किंवा बीजेपीचे लोक काय केंद्रात आपले नरेंद्र मोदी साहेब. पण मला सांगा, पंचगंगा प्रदूषण, शिवाजी पूल, रंकाळा प्रदूषण हे मुद्दे आहेत तसे आहेत, खासदारांनी काय केलं त्याच्यावर असं वाटतं तुम्हाला? मोदी साहेबांच्या महालाटेमध्ये सगळं प्रदूषण निघून जाणार आहे, परत मोदीलाच निवडून देणार आहे, आणि मोदी साहेबांचे 4.5 वर्षामध्ये जे काम झालेले हे महालाट आहे. सगळे विरोधक वाहून जाणार आहेत, सगळे विरोधक वाहून जाणार आहेत असं खरं तर म्हणतायत. आणि कोणीकडची आहेत लोक, आणखी काही कोल्हापूरकर माझ्यासोबत आहेत, तुम्ही काय सांगाल, काय नेमके अजून मुद्दे आहेत या निवडणुकीतले कोल्हापूरचा विचार केला तर? कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता लागलेली आहे. खरं म्हणजे दोन्ही उमेदवारांनी वैचारिक भूमिका घेऊन आपलं मत, आपलं काम सांगणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं लोकशाही उच्च पातळीवर पोहोचायची असेल तर व्यक्तिगत टीका बंद करून आपण काय काम केलं हे सांगणं गरजेचं आहे, परंतु असं होताना दिसत नाही. गेले 4.5 वर्ष ज्या आमच्या पक्षानं खासदारांना निवडून दिलं, त्यांनी 4.5 वर्ष आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आमची वाटाण्याच्या अक्षता लावल्या, आणि पुन्हा एकदा पवारसाहेबांनी तिकीट दिल्यानंतर आज पुन्हा एकदा ते म्हणत आहेत की आम्हाला आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी. परंतु आम्ही आता मदत का करावी असा प्रश्न आज आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर काही प्रमाणात अन्याय झालाय. अन्याय नव्हे, 100% अन्याय झालेला आहे. आपण उत्तर जाणून घेऊयात याचं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जम्यात धरलं नाही विद्यमान खासदारांनी असा आरोप करण्यात आलेला आहे, काय नेमकं मग केलं नाही खासदारांनी? नाही, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर खासदार साहेबांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही आहे. ज्या ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लागल्या किंवा अन्य निवडणुका लावल्या, त्यावेळेला खासदार साहेबांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ही जी तक्रार येते की मदत झाली नाही, ही पूर्णपणे चुकीची आहे. आणि ज्या ज्यावेळेला आदरणीय शरदराव पवार साहेबांनी आदेश दिलेला आहे, त्या त्यावेळेला धनंजय माडिक साहेबांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं काम अगदी झोकून देऊन केलेलं आहे. तुम्ही काय सांगाल? कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा चळवळीचा जिल्हा आहे. या ठिकाणी मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं, टोलचं आंदोलन झालं, सर्किट बेंचचं आंदोलन झालं, वकिलांच्या संदर्भात लोक रस्त्यावर उतरलीत, त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार कुठे होते? शिवसेनेचे उमेदवार त्यावेळी कुठे होते? आणि सध्याच्या जे माजी खासदार होते सदाशिवराव मंडलिक, त्यांच्यावर असणारे पुरोगामी विचारांची लोक आज त्यांना कुठं वाऱ्यावर सोडलं? आज ती माणसं कुठं आहेत? आज त्यांना मदत केलेल्या लोकांना त्यांना विसरून तुम्ही. संजय मंडलिक हे शिवसेनेतच होते, पण जे विरोधक आहेत त्यांना ते दिसत नाही. ते कुठलेही वैयक्तिक स्तरावर आंदोलन वैयक्तिक स्तरावर जे टीका करतात त्यांनी जे त्यांना जे बोलायचं ना, तुम्ही केलेल्या विकासावर बोला. संजय मंडलिक कुठे होते, तुम्हाला ते कुठे होते, काय होते, कधी उडतात, कधी झोपतात, तुम्हाला काय करायचं? तुम्हाला प्रश्न विचारताय विकासाचा, त्याच्यावर बोला ना. आदरणीय जे या आजपर्यंत या माडिक आणि ह्या ज्या प्लॅन आहे हे राष्ट्रवादी यांनी ही अशीच झुंडशाही करून झुंडशाहीनं लोकशाहीचं नळ लाभण्याचं काम आज यापर्यंत या कंपनीनं केलेलं आहे. मागच्या वेळी सुद्धा मी ज्यांना आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही प्रश्न विचारला, मला सांगा ही आजपर्यंत अशी झुंडशाही आहे. सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे की शिवाजी पुलाच्या माध्यमातून त्यांनी पुलाच्या ह्याच्यामध्ये कायदा बदलला. जर काय कायदा बदलला असेल तर मला सांगा, त्या कायदा बदलला लोकसभेमध्ये कायदा बदलला जात नाही, लोकसभेमध्ये त्याची मांडणी होते आणि राज्यसभेमध्ये कायदा बदलला जातो. जर का हा कायदा नाही बदललेला, नाही सारखं म्हणतात 1151 प्रश्न मांडलेला बेमार्ग मिळत नाही.
सुटल्यावर पैसे मिळतात. आमचे मित्र मगापासून गल्ली ते दिल्ली विषय चालू आहे. मी ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता आहे. गगन बावडे पासून चंदगड पर्यंत जर विचार केला तर इथं कृषी प्रदर्शनामध्ये 12 कोटीचा रेडा आणला जातो. पण आमच्या या ग्रामीण भागामध्ये 5 वर्षात त्या गवारेड्यांच्या हल्ल्यामध्ये किती आमची बांधव वारलेत. मला सांगा, गवारे आपला रेडा आणला जातो कृषी प्रदर्शनात 12 कोटीचा, पण गव्यांचे हल्ले थांबवले गेले नाहीत असं म्हणणं. गव्यांचा जो प्रश्न आहे तो शासन दरबारी मांडलेला आहे. त्याच्या मागे वन विभाग काम करत आहे. वन विभागाला वारंवार सूचना केलेल्या आहेत. दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे की प्रश्न कधी मांडले, त्याच्याबद्दल ही पुस्तिका छापलेली आहे आणि याच्यामध्ये जे 1177 प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांच्या बद्दल विस्तृतपणे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. हे सर्व विरोधकांनी वाचावं आणि खासदार महाडिक यांना पाठिंबा द्यावा. दुसरा एक विषय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही इलेक्शन लोकसभेची आहे हे विरोधक विसरलेले आहेत. ते म्हणतात की इथं गल्लीत दिसले नाहीत, गावात दिसले नाहीत. लोकसभेमध्ये कायदा करायचं काम हे खासदारांचं असतं आणि कायदा अंमलात आणण्यासाठी, लोकसभेत कायदा अंमलात आणण्यासाठी खासदारांनी काम करायचं असतं. प्रश्न मांडल्याशिवाय प्रश्न सुटणारच नाहीत हे त्यांना कधीच माहित नसावं. आणि आदरणीय देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पहिल्याच यादीमध्ये शरद साहेबांचं नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यांना संसदेचे उपनेतेपद दिलेलं आहे. त्यांच्या आधी अजून उमेदवार डिक्लेअर झालेला नाही साहेब. त्यांना शिवसेनेची उमेदवार त्यांचा अजून डिक्लेअर झालेला नाही, त्यामुळे त्यांना उमेदवार मिळेल का नाही याची शंका आहे. आणि ते कदाचित मला वाटते उद्याच्या येणाऱ्या दिवसामध्ये ते माघार घेऊन साहेबांना पाठिंबा देतील पाठिंबा. आपण जाणून घेऊयात. एक आरोप करण्यात आलेला आहे की अजूनही तिकीट जाहीर झालेलं नाही आणि कदाचित ते माघार घेऊन पाठिंबा देतील असं एक खरं की उद्धव साहेबांनी जे राष्ट्रवादीचे जे विरोधी उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीचे विरोधी उमेदवार त्यांना तिकीट मिळेल का नाही याची खात्री नव्हती. ते मातोश्रीच्या दारात येऊन बसले होते. त्या उद्धव साहेबांनी हक्कून दिले आणि सांगितलं संजय मंडलिकच आमचे उमेदवार आहेत. संजय मंडलिक अगदी या सगळ्या आपण रणसंग्रामामध्ये बघतोय. संजय मंडलिक हेच शिवसेनेचे उमेदवार असतील असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासोबत काही महिला आहेत, महिलांकडून आपण जाणून घेऊयात खासदारांनी काय केलं शहरात असेल मतदारसंघात असेल महिलांसाठी. म्हणून महिलांसाठी तर फार चांगलं काम त्यांचं झालेलं आहे. एखादी व्यक्ती असं म्हणतात की 1100-1200 प्रश्न विचारले. मला तर असं म्हणायचं की आतापर्यंत बरेच पुरोगामी विचार नेते होऊन गेले पण त्यांना कोल्हापूर शहराचा राजा शाहू छत्रपती यांच्यासाठी भारतरत्नचा जो त्यांनी आग्रह धरला आणि आज 50,000 महिलांसाठी सनेट नॅपकिन असू दे किंवा अरुंधती माडिक बहिणींच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना स्वतःचं स्वबलीकरण आणि स्वतःच्या पायावर उभा करण्याचं ध्येय त्यांनी साध्य केलेलं आहे. आणि 1000 जास्त प्रश्न विचारून ज्या नेत्याला 2 प्रश्न माहीत असतात याचा अर्थ असा असतो की त्या नेत्याला फक्त समाजातील 2 प्रश्नांची माहिती आहे आणि जो नेता खरा तळागाळातील लोकांपासून उच्चभूपर्यंत जो काम करतो त्यालाच प्रश्न माहिती असतात आणि मग तो त्या प्रश्नाचा पाठपुरावा करून. तुम्ही काय सांगाल कोल्हापूर जिल्ह्यात आता 5 वर्षामध्ये आयटी प्रकल्प आला का, एकांद्रा उद्योग आला का, कुठला प्रकल्प झालाय का, एकही प्रकल्प पर्यावरणाच्या बाबतीत काय कुठलं काम झालेलं आहे का, स्त्रियांच्या बाबतीत काय उठावदार प्रश्न आहेत का. त्याच्या नवीन येणाऱ्या खासदाराकडून काय अपेक्षा आहे. नवीन येणारे खासदार करतील. मला फक्त एकच सांगायचं, एक मुद्दा सांगितला त्यांनी, संसदेत फक्त कायद्याची बात होते पण वारसा प्राचीन वारसा कायद्यामुळे शिवाजी पुलाच्या कामाच्या बाबतीत हे खासदारांनी प्रश्न विचारच्या अगोदर प्रश्न सुटलेला होता. काय चाललंय संसदेत यांना माहित नाही आणि हे विकासाच्या गप्पा पोकळ मारतात, फक्त डांगोरा पिटतात. खरा विकास नाही आहे. हा विकास नाही. गेली एक मिनिट उदयसिंग गायकवाड बसून ते खासदार मंडलिक साहेबांच्या बद्दल गेली 35 वर्ष जिल्हा आमचा भिजत पडला पण 5 वर्ष आताही म्हणतात 5 वर्ष काय केलं. 35 वर्षात आणि 5 वर्ष डिफरन्स तुम्ही आता बघू नका. मुन्ना साहेबांनी काय केलंय काय नाही हे तुम्ही जाऊन बघलं बघा मग तुम्हाला कळेल काय केल्याने काय नाही. संजय मंडलिकांनी जे जिल्हा परिषदेमध्ये जे काम केलं एक साखर कारखाना एक केला चांगल्या पद्धतीने चालवून दिला आणि त्याच्या पलीकडची गोष्ट जर साखर कारखान्याच्या आणि तुम्ही म्हणता आंदोलनात दोन्ही आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या प्रश्न उसाचा कुणी हे केला मंडलिक साहेबांनी सोडवला तशाच पद्धतीने संजय मंडलिकांनी सुद्धा पुढाकार घेतला. कुठलाही मोठा प्रकल्प आणला नाही असा खरं तर आरोप झालेला आहे.
सर मला यावरती नक्की उत्तर द्यायचं आहे की मी एक वर्किंग गर्ल आहे, मला जेव्हा नोकरीची गरज असते तेव्हा मी ऑब्विसली गुगल वरती सर्च मारणार, आणि मला तेव्हा कळालं की खासदार धनंजय महाडिक साहेबांनी आयटी कंपनी 3 आणलेल्या आहेत आणि त्यातली जी आहे ती आता ग्लोबल जी आहे, परवाच्या संवाद प्रतिमांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊन अजून सांगायचं आहे हे की मगाशी त्या दादांच्या प्रश्नावरती उत्तर द्यायचं आहे की जर आपण प्रश्न मांडलेले नाहीत आणि कुठे प्रश्न मांडायचे हे मला एक सांगायचंय की आपण सगळ्यांनी बघितलं की इथं मराठा मोर्चासाठी गल्लीत हे काढले, हे सगळे म्हणतात की गल्लीत उभारून काही उपयोग नाही, पण आमचे मोर्चे आम्हाला काय पाहिजे, मराठ्यांना काय पाहिजे हे जर कुणी दिल्लीत सांगितलं असेल तर ते आमच्या साहेबांनी सांगितलं. मराठा मोर्चाच्या संदर्भात धनंजय महाडिक यांनी संसदेत मराठा मोर्चा झालं त्यामध्ये मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता प्रमुख कार्यकर्ता होतो, तुम्ही साक्षीला आहे प्रश्न कामा मराठ्यांना झाली त्यात मी एक कार्यकर्ता होतो अटक झाली, मराठ्यांचा प्रश्न मांडू नका. विद्यमान खासदार फक्त मराठा आरक्षणाच्या वेळेला 5 मिनिटांची उपस्थिती दाखवली होती, इथून पुढे त्यांनी काही काम केलं नाही आणि आजपर्यंत विद्यमान खासदारांनी जसे की नाही जनतेची की नाही मुस्कटदाबी करण्याचा प्रश्न दाबी केलेली आहे. मी जाणून घेतो, जाणून घेऊया. अजून मला सांगा 3 आयटी प्रकल्प आणले विद्यमान खासदारांनी असं सांगितलेलं आहे. आयटी प्रकल्प इथे कोल्हापूर कुठलाही चालू नाही आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी कधी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला नाही आहे, मराठा समाजाला विरोध केला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारनंच केलेलं आहे आणि हे सरकारनं देत असताना आज या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये हे मोदीजींच्या सरकारनं चांगलं काम केलं, म्हणूनच हे सगळे राष्ट्रवादीचे नेते जे तरुण नेते आहेत ते सगळे भाजपमध्ये येत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मंडलिक साहेब ज्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना 2.5 वर्ष अध्यक्ष होते, 2.5 वर्षात 1000 दिवस होते, 1000 दिवसात 49 दिवस त्यांची जिल्हा परिषद मध्ये हजेरी आहे, मग इथून विजय दिल्लीला जाणार कधी आणि कोल्हापूरचा विकास होणार कधी हा आमचा प्रश्न आहे. मंडलिक साहेबांची हजेरी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना 49 दिवस हजेरी दिल्लीला जाणार नाही असं म्हणा आरोप केला. कोल्हापुरात पहिलं पासपोर्ट केंद्र कुणी चालू केलं तर आपल्या खासदार धनंजय महाडिक साहेबांनी चालू केलं पासपोर्ट केंद्र. कोकण रेल्वे कुणी चालू केली, 3300 कोटींचा प्रोजेक्ट हा साहेबांनी चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे असे मोठे मोठे बास्केट ब्रिजचा पण आपला कार्यक्रम चालू केलेला आहे. घेतलाय मग साड्या वाटायची गरज काय तुम्हाला, तुम्हाला काय गरज आहे साड्या वाटता का? 3 वेळा पुरस्कार घेतला ना त्याच्यावर या ना निवडून. विद्यमान खासदार गेल्या 5 वर्षांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची मदत घेऊन या ठिकाणी निवडून आले, पण गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी काम करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारच्या विश्वासात घेतलेला नाही, इतर त्यांच्या विरोधात जेवढं शक्य होईल तेवढं 5 वर्षांमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावेळीची निवडणूक निश्चितपणानं त्यांनी जे 5 वर्षांमध्ये वागलेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात त्याचा निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये इथली जनता त्यांना उत्तर देणार आहे. उत्तर देईल बघूयात. हा सगळा होता कोल्हापूरचा रणसंग्राम आणि खरं तर कोल्हापूर म्हणजे लाल मातीतली कुस्तीसाठी कोल्हापूर ओळखलं जातं, झणझणीत मिसळीसाठी कोल्हापूर ओळखलं जातं, तांबडा पांढऱ्या रश्श्यासाठी देखील कोल्हापूर ओळखलं जातं आणि याच कोल्हापूरचा हा रणसंग्राम आपण आज न्यूज 18 लोकमतवर पाहिलात. पाहूयात नेमकं मतदार राजा आणि कोल्हापूरकर कुणाला कौल देतात हे मात्र आपल्या येत्या 23 मेला समजू शकेल. त्यानंतर या रणसंग्रामामध्ये इथंच थांबूया.